नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे व्हिडिओकॉन डीटेच जुना बॉक्स आहे MPS2 चा. त्याच्यावर आपण दूरदर्शनचे डीटेच ट्रॅक करू शकतो, त्याच्यावरचे आपण चॅनल बघू शकतो. आता आपण बघत आहात हा व्हिडिओकॉनचा डीटेच सेटअप बॉक्स आहे MPS2. जवळजवळ 10 वर्ष झालं बंद आहे, पण आता हा होम चॅनल बघताय. तर रिमोटमध्ये आपण मेनू बटन दाबून सेटअप इन्स्टॉलेशन, त्याच्यात कोड टाकायचा आहे 1 2 3 4, नंतर रिसेट करायचा आपल्याला सेटअप बॉक्स. आता थोड्या वेळाने सेटअप बॉक्स रिसेट होईल. रिस्टार्ट झाल्यानंतर आता आपला सेटअप बॉक्स रिस्टार्ट होत आहे. आता फर्स्ट टाइम इन्स्टॉलेशन प्रेस ओके करायचं आहे. आता मेनू लँग्वेज इंग्लिश आणि अल्टरनेट मेनू लँग्वेज हिंदी सिलेक्ट करायचं आहे. ओके केल्यानंतर युजर रिजियन येईल, त्याच्यात आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नॉर्थ जम्मू वेस्ट मुंबई करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला आता ॲडव्हान्स सेटिंग सिलेक्ट करायचं आहे. ॲडव्हान्स सेटिंग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिक्रेट कोड पाहिजे आहे. सिक्रेट कोड हा आपल्याला कोड लागेल. कोड तुमच्या स्मार्ट कार्डच्या जो पाठीमागे नंबर असतो त्यातील चार नंबरचा आकडा, 4, त्यानंतर 6 नंबरचा अंक, 8 आणि 10 असे 4 अंक येतात. हे 4 अंक आपल्याला घ्यायचे आणि कोड टाकायचा. सिक्रेट कोड टाकल्यानंतर ओपन होईल सॅटेलाइट मेनू. आता आपल्याला ॲड सॅटेलाइट करायचं, न्यू सॅटेलाइट ओके करायचं आहे. आता आपल्याला फाउंडरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यात आपल्याला रिमोटवर दिलेलं पिवळ्या कलरचं बटन दाबल्यानंतर त्यात टीपी ॲड करायचे आहे 11551 आणि सेव ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर सेव होईल. नंतर आपल्याला मॉड्युलेशन सिस्टीम DVBS करायचं आहे. हॉरिझॉन्टल सिम्बॉल रेट टाकायचा आपल्याला 29500. नंतर आपल्याला रिमोटवर हिरव्या कलरचं बटन आहे ते ओके केल्यानंतर आपली TP सेव होईल. आता एक सेव झालेलं आहे TP. आता त्यानंतर दुसरी परत TP टाकायची आहे 11 0 9 0. ओके करायचं आहे. नंतर सिस्टीम DVBS पोलरायझन व्हर्टिकल सिम्बॉल रेट टाकायचं 29500 आणि परत आपल्याला स्कॅन करायचं आहे. TP सेव होईल. असे आपण आपल्याकडे 6-7 TP आहेत, त्या सगळ्या TP सेव्ह करून घ्यायच्या आहेत.
आता आपले सर्व टीपी सेव झालेले आहेत. आता आपल्याला रिमोटवरून बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर LMB पॉवर ऑन करायचे. ऑन केल्यानंतर आपल्याला सिग्नल दिसेल. नंतर रिमोटवर हिरवा कलरचं बटन दाबून स्कॅन करायचं आहे. स्कॅनला आपण येस करायचं आहे आणि परत ओके करायचं आहे. थोड्या वेळाने आपल्याला चॅनल लिस्ट दिसेल स्कॅन होऊन. स्कॅन झाल्यानंतर आपल्याला सेव येस करायचं आहे. आपले त्या टीपीवरचे चॅनल सेव होतील. त्यानंतर आता आपल्याला रिमोटवरून दुसरी टीपी सिलेक्ट करायचे. परत स्कॅन करायचे. रिमोटवरून हिरवा कलरचं बटन दाबून परत दुसऱ्या टीपीला स्कॅन होईल. त्याच्यावरचे चॅनल आपल्याला स्कॅन होऊन टीव्ही फाउंड चौकोनात दिसतील. स्कॅन झाल्यानंतर आपल्याला परत चॅनल लिस्ट सेव्ह करायचे. असं करून आपण सर्व टीपी स्कॅन करून सेव्ह करून घ्यायचे आहेत. आता आपल्या सर्व टीपी स्कॅन केलेल्या आहेत आणि सेव्ह झालेले आहेत. आता आपण बघूया चॅनल कोणकोणते लागलेले आहेत. आता बॅग घेऊन आता आपण बघू शकता DDचे जे चॅनल आहेत ते सगळे चॅनल आपल्याला आता दिसत आहेत. तुम्हाला मेन चॅनल मी दाखवतो आहे. तुम्ही सिम्बॉल बघू शकता स्क्रीनवर. व्हिडिओकॉन DTHचा पण आहे आणि 3DSचा पण आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपला जुना DTHचा बंद पडलेला जो MP2चा बॉक्स आहे तो आता चालू शकत नाही. त्याचा वापर आपण DTH दूरदर्शनचे चॅनल बघण्यासाठी सेटअप बॉक्सचा वापर करू शकतो आणि आपण दूरदर्शनचे जे चॅनल आहेत ते फ्रीमध्ये बघू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणखी काही असेच व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.